गोळीबार झाले तर त्या गोळीबारचा एक आठवण आणि निशाण म्हणून तर हा गोळीचा निशाण होल आपल्याला दिसतो तर ह्याचा आकार आणि एका दगडाला त्यांनी छेदून आतमध्ये गेलेला आहे आणि याच्यावरनं त्याचा वेग आणि तो हमला कसा होता याची एक आपण साधारण कल्पना करू शकतो. महत्त्वाची घटना 1930 ची मार्शल लॉ ची घटना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आता आपल्याला प्राध्यापक लक्ष्मी रेड्डी मॅडम देते. नमस्कार आणि सर्वांना सुप्रभात. इंटॅकच्या सोलापूर शाखेच्या प्रमुख आदरणीय डॉक्टर सिमंदनी चाफळकर मॅडम, कार्यवाहक कोठावडे मॅडम, काटीकर मॅडम आणि आमचे इतिहास अभ्यासक आणि संशोधक ज्येष्ठ बंधू नितीनदादा अनवेकर यांनी आज जी वारसा फेरी आयोजित केलेली आहे आणि तो खरंच खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे. आता आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून खरं तर 75 वर्ष आता पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक सोलापूरकरांपर्यंत हा इतिहास पोचवण्यासाठी अशा प्रकारच्या वारसा फेरी आयोजित करणं हा खूप चांगला उपक्रम आहे. त्याबद्दल मी खरंतर सर्वप्रथम इंटॅकचं मनापासून अभिनंदन करते. आणि आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना आणि मार्शलला ही जी घटना होती ती एक ठळक घटना म्हणून ओळखली जाते. कारण भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी 17 वर्षापूर्वी सोलापूरने 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगलेलं होतं आणि महानगरपालिकेवरती पहिल्यांदा तिरंगा झेंडा कोणी फडकवला असेल स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तर त्याचाही मान सोलापूर महापालिकेला आपला मिळतो. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीयांनी राज्यकारभार कशा पद्धतीने चालवला असता याचा एक उत्कृष्ट आदर्श पाठ खरं तर सोलापूरकरांनीच स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्येच देशाला घालून दिलेला होता. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं सोलापूरचा इतिहास जो आहे तो खरंच जाज्वल्य आणि स्फूर्तीदायी ठरतो. आणि मार्शल लॉ आणि 4 हुतात्म्यांशी रिलेटेड सोलापूरमध्ये जे काही वारसास्थळं आहेत ती कायम आपल्याला प्रेरणा देत राहतात, स्फूर्ती देत राहतात. त्याच्यापैकी पहिलं ठिकाण जे आहे ते बलिदान चौक की जे सोलापूरच्या भवानीपेठच्या परिसरामध्ये येतं आणि ह्या चौकाला बलिदान चौक हे अलीकडे स्वातंत्र्यानंतरनं मिळालेलं नाव आहे. पूर्वी ह्या परिसराला आपण टाळगे प्लॉट वगैरे असं म्हटलं जायचं आणि इथं काही मोजकीच घरांचा हा परिसर होता. 106 आसपास इथं घरं काही होती. त्याच्यानंतर ह्याला चौथरा नगर असं सुद्धा म्हटलं जायचं कारण सोलापूरमध्ये बाहेरच्या ठिकाणाहून जे मालट्रक मधून माल यायचा तर त्या या ठिकाणी चौथरा नगरवरती त्याची आयात केला जायचा आणि त्याची जकात इथंच भरली जायची. आणि इथून तुळजा रूपाभवानी मंदिर आपल्याला खूप जवळ आहे वरच्या साईडला गेल्यानंतर. तर त्या रूपाभवानी मंदिरापाशी थोडंसं पुढं आल्यानंतर 2 स्मशानभूमी लागतात. लिंगायत रुद्रभूमी आणि रूपाभवानी स्मशानभूमी. तर या शहरातल्या बऱ्याचशा प्रेतयात्रा ज्या असतात त्या ह्याच मार्गाने जात असतात. त्यामुळं काही प्रेतयात्रा असा एक नियम आहे की प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे जात असताना काही काळ मृतदेह जमिनीवरती टेकवला जातो विसावा म्हणून. तर त्यामुळं या ठिकाणाला विश्रांती चौक असं सुद्धा म्हटलं जातं. आणि स्मशानभूमीच्या थोडंसं खाली आल्यानंतर ना आपण बघतो की काही मालट्रकचे स्पेअर पार्ट तयार करणारे कारखाने आहेत. बॉम्बे मिल आणि न्यू बॉम्बे मिल वगैरे असे ऑटोमोबाईल्सचे काही कारखाने आहेत ते आजसुद्धा आहेत त्या ठिकाणी. आणि जे ह्या सगळ्या ठळक वैशिष्ट्य आहेत त्या परिसराची. स्मशानभूमीच्या समोर जर आपण बघितलं की आता सिद्धेश्वर मंदिराकडून वुमन पॉलिटेक्निकल कॉलेज चालवलं जातं आणि एक मुलांचं वसतिगृहसुद्धा आहे. आणि मार्शल लॉशी संबंधित हे बलिदान चौक का महत्त्वाचं आहे तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सोलापूरने जो वैदिप्यमान लढा पुकारलेला होता त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार हा परिसर होता. कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सोलापूरचं पहिलं बलिदान जे आहे की जे तुळजापूर वेस्टमधल्या एका 20 वर्षाच्या तरुणाने की ज्याचं नाव शंकर शिवदारे होतं की त्याला अजून मिसुडंसुद्धा फुटलेलं नव्हतं त्यांनी या ठिकाणी त्याच्या प्राणांचं बलिदान दिलेलं होतं.
गोऱ्या शिपायाने त्याला याच परिसरामध्ये त्याच्या छातीमध्ये गोळी घातलेली होती आणि तो याच ठिकाणी धारातीर ती पडलेला होता. त्यामुळे त्याच्या बलिदानाने हा परिसर पावन झालेला होता. त्याच्यामुळे त्याच्या बलिदानाचं स्मरण आपल्याला सर्वांना राहावं म्हणून या परिसराला आपण अलीकडे महानगरपालिकेने बलिदान चौक असं त्याचं नामांतरण केलेलं आहे. तर त्याच्या ह्या बलिदानाची घटना जी आहे ती आपल्याला सदैव सगळ्यांना स्फूर्ती निश्चितपणे देण्याचं काम करणार आहे. शंकर शिवदारेच्या बाबतीत असं घडलेलं होतं की सविनय कायदेभंगाची चळवळ महात्मा गांधीजीने 1923 सुरू केलेली होती आणि संपूर्ण देशाने त्या चळवळीमध्ये सहभाग घेतलेला होता. सोलापूरने सुद्धा त्याला उदंड प्रतिसाद दिला आणि 4 मे 1930 महात्मा गांधीजींना सुरतजवळच्या कारडी या गावामध्ये जेव्हा अटक झाली ती बातमी सोलापूरला 5 मेला रात्री 10:30 पोहोचली आणि श्रीनिवास काडगावकर हे जे सोलापुरातले एक महान देशभक्त होते त्यांनी किर्तन भक्ती घेऊन संपूर्ण सोलापूर शहरामध्ये छोट्या मिरवणुका काढल्या आणि सोलापूरकरांना जागे करण्याचा प्रयत्न केला आणि ही बातमी दिली की पकडे गए गांधीजी अब तो नींद छोडो आणि नहीं चलेंगी तालीम सरकार नहीं चलेंगी अशा प्रकारच्या घोषणा देऊन सगळ्या सोलापूरकरांना गांधीजींना अटक झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे संपूर्ण सोलापूर पेटून उठलं. सगळीकडे अशांतता निर्माण झाली आणि 6 मेचा दिवस जो उजाडला तो थोडासा राजकीय वातावरण तापलेलंच होतं. सगळीकडे मिरवणुका आणि मोर्चा काढण्यात आले सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी. बाजारपेठा बंद करण्यात आला. व्यवहार सगळे ठप्प करण्यात आले आणि महिलांनी सुद्धा एक स्वतंत्र मिरवणूक काढली. साखरपेठेमध्ये आशांना इरापती यांनी एक छोटीशी सभा घेतली आणि तिथं सरकारच्या विरोधात घोषणा काही देण्यात आल्या आणि ती त्याच्यानंतर एक जमाव जो आहे तो 35 कमानीच्या ठिकाणी गेला. त्यांनी मद्रास मेलसुद्धा अडवण्याचा प्रयत्न केलेला होता. श्रद्धानंद समाजाने सुद्धा शिंदीची झाडं तोडण्याचा एक छोटासा सत्याग्रह त्या ठिकाणी केलेला होता. त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारने जमावाला पांगवून त्या दिवशी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सुद्धा 6 तारखेला असाच काही थोडासा प्रक्षुब्ध वातावरणामध्ये दिवस उजाडला आणि लक्ष्मी विष्णू मिलच्या परिसरामध्ये काही कामगार एकत्रित आले सगळे. कारण सोलापूरची ओळखच आपल्याला माहिती की ब्रिटिश राजवटीमध्ये गिरणगाव अशी केली जायची. जवळपास मला वाटतं 6 गिरण्या होत्या सोलापूरमध्ये आणि ह्या गिरण्यांमध्ये काम करणारा वर्ग जो होता तो 25,000 सुमारास कामगार होते. आणि काही कामगार त्या दिवशी सगळे एकत्रित आले आणि त्यांनी पोलिसांची गुर्या उडवायला सुरुवात केली. त्यांना गांधी टोपी घालण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि तोही दिवस अशाच धामधुमीमध्ये गेला. तिसऱ्या दिवशी 7 मेला सुद्धा 7 मेचा दिवस जो उजाडला तो तर काळा दिवस म्हणूनच उजाडला सोलापूरसाठी. कारण युवक संघाचे जे प्रमुख होते वीर नरिमन आणि बजाज यांना अटक करण्यात आलेली होती. त्यामुळं युवक संघाने फार जंगी मिरवणूक सोलापूरमध्ये काढली आणि टिळक चौकामध्ये या सभे मिरवणुकीचं रूपांतर एका सभेमध्ये झालं. कृष्ण अंत्रोळीकर, त्याच्यानंतर तुळशीदास जाधव, भाई चंद्रसिंग चंदले, पंकजलाल सोनी हे जे सोलापुरातले देशभक्त होते काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी त्या ठिकाणी काही भाषणं केली आणि ही सभा त्या ठिकाणी संपली टिळक चौकातली. आणि त्या सभेला उपस्थित असलेला काही उत्साही तरुणांचा जो एक गट होता तो रूपाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये आला. कारण सविनय कायदेभंग चळवळीमध्ये महात्मा गांधीजीने काही उपक्रम ठरवलेले होते की ज्या ठिकाणी समुद्र किनारे आहेत आणि मिठागरे आहेत त्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करायचा आणि जिथे मिठागरं नाही आहेत त्या ठिकाणी आपण जंगल सत्याग्रह करायचा किंवा दारूबंदीचा प्रचाराचा कार्यक्रम करायचा. तर तुळजापूर रूपाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये शिंदीचं बन होतं किंवा ताडीची झाडं होती. ह्या तरुण उत्साही कार्यकर्ते जे होते सोलापूरमधले ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ती सगळी ताडीची झाडं तोडली आणि मोठमोठ्या सरकारच्या विरोधामध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली. इन्स्पेक्टर नॅपेटला ही बातमी समजल्यानंतर तो 2 काही पोचपाटा घेऊन त्या ठिकाणी हजर झाला आणि त्यांनी काही तरुणांची धरपकड केली. 8-10 तरुणांना त्यांनी ताब्यात घेतलं पण जमाव काही केला ऐकायला तयार नाही म्हटल्यानंतर त्यांनी फोनवरून ही बातमी कलेक्टरला दिली. सोलापूरचे त्यावेळेचे जे कलेक्टर होते हेनरी नाईट आणि DCP प्लेबेअर पाऊस फाटा घेऊन त्या ठिकाणी रूपाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये दाखल झाले. त्यांनी जमावावरती लाठीचार्ज करायला सुरुवात केली. जमाव मोठ्याने घोषणा देत होता. पकडलेल्या तरुणांना सोडा अशी त्यांची मागणी होती. पोलीस आणि पुढाऱ्यांमध्ये खूप बचाबची सुरू होती आणि त्यातच एक 20 वर्षाचा तरुण शंकर शिवदारे नावाचा तो पकडलेल्या तरुणांना सोडवावं अशी मागणी करण्यासाठी हातात तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टरच्या दिशेने धावत आला. कलेक्टर
कलेक्टरच्या शेजारी उभा असलेला गोऱ्या सर्जंटला वाटलं की तो कलेक्टरचा जीव घेण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून येतोय म्हणून त्यांनी क्षणाचाही विचार विलंब न करता त्यांनी त्याच्यावरती एक गोळी झाडली आणि शंकर शिवदारेला ती गोळी त्याच्या छातीत लागली आणि तो तिथेच जागेवरती धारातीर्थी पडला त्याच्यामुळं जमाव अगदीच अधिकच संतापला मल्लप्पा धनशेट्टी त्या जमावामध्ये उपस्थित होते सोलापूरमधले ते एक प्रतिष्ठित व्यक्ती होते समाजावरती त्यांचा खूप प्रभाव होता आणि लोक त्यांच्या शब्दाला खूप मान द्यायचे त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला पोलिसांना आणि कलेक्टरला त्या जमावामधून त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढलं आणि तिथून घालवण्याचा प्रयत्न केला पण खुशी असलेल्या कलेक्टरनी जाता जाता गोळीबाराचा आदेश दिला त्यामुळं पोलिसांनी गोळीबार केला त्याच्यामध्ये काही कार्यकर्ते त्याच्यामध्ये जखमी झाले जमावामध्ये त्याच्यामुळं जमाव खूप संतापला आणि त्यांनी शंकर शिवदारेचा देह हातामध्ये घेऊन घोषणा देत ते ह्याच परिसरामध्ये आले जवळच आपल्याला माहिती की मरियाई देवीचं मंदिर आहे तिथं देवीच्या कट्ट्यावर त्यांनी तो मृतदेह ठेवला शंकर शिवदारेचा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आणि पुन्हा भारत मातेच्या घोषणा द्यायला सुरुवात केली ब्रिटिश सरकारचा निषेध व्यक्त केला आणि तो जमाव या ठिकाणी आला शंकर शिवदारांनी आपला शेवटचा प्राण जो होता तो याच परिसरामध्ये शोधला त्याची आठवण राहावी म्हणून आज आपण ह्या परिसराला बलिदान चौक म्हणून ओळखतो नंतरचा घटनाक्रम जो आहे तो आपण मंगळवार पेठ पोलीस चौकशी केल्यानंतर बघू जो परिसर आहे तर त्या काळामधला बार्सेलोनाची जी घटना घडली तर त्यावेळेला अनेक ठिकाणी अनेक गोळीबार झाले तर त्या गोळीबारचा एक आठवण आणि निशाण म्हणून तर हा गोळीचा निशाण होल आपल्याला दिसतो तर ह्याचा आकार आणि एका दगडाला तिने छेदून आतमध्ये गेलेला आहे आणि याच्यावरनं त्याचा वेग आणि तो हमला कसा होता याची एक आपण साधारण कल्पना करू शकतो सर आपण कोणीकडे चाललो होतो आता आपण डेमरगी प्रसाला पाहायला चाललेलो आहोत ओके तुम्बावाडामध्ये तुम्बावाड्याला आपण भेट दिली मार्शल लॉ मध्ये ब्रिटिश सरकारने जो गोळीबार केलेला होता तो तुम्बावाडा त्याचा साक्षीदार आहे आणि गोळीचं निशाण जे आहे त्या वाड्यावरती आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि तिसरं वासस्थळ जे आहे ते आपण आता बघितलं की पेंबळगी ह्या शाळेला भेट दिली की जिथं सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी एक असलेले मल्लप्पा धनशेट्टी ह्या शाळेमध्ये शिकत होते ती शाळा कशी होती खरं तर ह्या शाळेचा आपण स्मारक म्हणून त्याला नावारूपास आणलं पाहिजे त्याचा विकास केला पाहिजे की मल्लप्पा धनशेट्टी सारखे असंख्य देशभक्त ह्या शाळेमधून घडले पाहिजे आणि ही शाळा जी आहे आपल्याला सदैव सगळ्यांच्या स्मरणात राहावी तिचा इतका मोठा इतिहास जो आहे तो आपल्या सगळ्या सोलापूरकरांपर्यंत पोहोचावा आणि आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटावा की आपण सोलापूरचे आहोत आणि भारतीय स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये सोलापूरने फार मोठं योगदान दिलेलं आहे म्हणून इंटेकने ही वारसा फेरी आयोजित केलेली आहे तेव्हा आपण ह्या शाळेला भेट दिलेली आहे आणि त्याची पुढची माहिती जी आहे आपण त्या स्पॉटच्या ठिकाणी घेणार आहोत आपण आता मंगळवार पेठ पोलीस चौकीला भेट देतोय आपण पाहिलं की शिंदीचे बल जाळल्यानंतर जो प्रक्षुब्ध जमाव होता शंकर शिवदारेला आपण बघितलं की त्यांनी बलिदान चौकामध्ये त्याच्या प्राणांचं बलिदान दिलं त्याच्यामुळं जमाव जो होता तो अधिक संतापला आणि तो मंगळवार पेठ पोलीस चौकीच्या दिशेने आला आणि त्यांनी कशाचाही विचार न करता म्हणजे त्यांना भान नव्हतं त्या जमावाला की आपण काय करतोय खरं तर गांधीजींना हिंसा अभिप्रेत नव्हती त्यांना अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करायचा होता
पण जमावाला कशाचच भान न राहिल्यामुळे त्याने काय केलं की मंगळवार पेठ पोलीस चौकी जी होती ती जाळून टाकली आणि त्यावेळेस तिथे दोन पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते. दादा जाफर वय वर्ष त्याचं 55 होतं आणि चांद अब्दुल्ला नावाचे एक दुसरे कॉन्स्टेबल होते वय वर्ष 22 होतं त्यांचं आणि त्यांना या पोलीस चौकीतली कागदपत्र आणि त्या दोन पोलिसांना जमावाने या ठिकाणी जाळून मारलेलं होतं. त्याच्यानंतर हा जमाव रविवार पेठमध्ये जे जुनं कोर्ट होतं त्या दिशेने गेलेलं होतं आणि त्या ठिकाणची सुद्धा कागदपत्र आणि कोर्टाला सुद्धा त्याने जाळ लावलेला होता आणि त्याच्यानंतर मग तो जमाव कुठेही असा मोकाटपणे फिरू लागलेला होता. त्यामुळं ब्रिटिश सगळे घाबरले आणि त्यांनी आपल्या बायका मुलांना सगळ्यांना एकत्रित केलं आणि पुण्याला सुरक्षितपणे पाठवण्याची व्यवस्था केली. इन्स्पेक्टर कलेक्टर जे होते नाईट यांनी मुंबई सरकारला कळवलं की सोलापूरमधले 18,000 कामगार हे खूप मोकाट सुटले आणि इथल्या पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते असुरक्षित झालेले आहेत. तेव्हा आमच्या मदतीला त्वरित तुम्ही पोलिसांची फौज जी आहे ती मदतीसाठी पाठवावी म्हणून त्याच्यामुळे दिनांक 8 मे 9 मे 10 मे आणि 11 मे चार दिवस जवळपास सोलापूर पोलीस म्हणजे ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यामध्ये नव्हतं, ते स्वतंत्र होतं. सोलापूरचा सगळा कारभार जो होता तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी स्वतः हाताळलेला होता. वाहतुकीचं नियंत्रण ते स्वतः पाहायचे. त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांनी टाकून दिलेल्या ज्या रायफली होत्या त्या रायफली घेऊन स्वयंसेवकांनी ट्रेझरीचा पहारा केलेला होता आणि शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं कामसुद्धा कार्यकर्त्यांनीच केलेलं होतं. त्याच्यामुळं चार दिवस ब्रिटिश पोलीस सोलापूरमध्ये नव्हतेच आणि सोलापूर पूर्णपणे स्वतंत्र झालेलं होतं. म्हणजे 150 वर्ष जे संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होतं पण स्वातंत्र्य चार दिवस सोलापूरने उपभोगलेलं होतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आणि सगळीकडे बातम्या देशभर पसरल्या की सोलापूरमध्ये ब्रिटिशांचं राज्य संपुष्टात आलेलं आहे आणि गांधीजींचं राज्य सोलापूरमध्ये निर्माण झालेलं आहे. तर मंगळवार पेठ पोलीस चौकीचं सुद्धा मार्शल लॉच्या इतिहासामध्ये फार मोठं योगदान आहे म्हणून आपण या ठिकाणी आज भेट दिलेली आहे.